ओडिशा रेल्वे अपघात प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलेलं आहे. या संदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली. आता या संदर्भात समिती स्थापन करावी आणि चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. ओडिशा येथील बालासोर अपघात प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झालेला आहे. अपघातात 1175 प्रवासी जखमी झाले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफची पथकं बचाव कार्य करत आहेत. ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. बालासोरमध्ये 3 रेल्वे गाड्यांचा हा अपघात झाला. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणीसुद्धा केली. सातत्यानं ते या सर्व संदर्भात ताजा तपशील मागवतच आहेत आणि या संदर्भात ते नवनव्या गोष्टीसुद्धा माध्यमांपुढे सांगत आहेत. लगेचच त्यांनी मृतांच्या वारसाला 10 लाखांची मदतसुद्धा जाहीर केली, तर गंभीर जखमींना 2 लाखांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या संदर्भात माहिती जाणून घेतली आणि या सर्व प्रकरणाचा आढावा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर आता या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आले आहे. या घटनेनंतर आतापर्यंत 18 गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या. अत्यंत भीषण असा हा अपघात घडला, ज्यामध्ये जवळपास 300 आसपास प्रवाशांचा मृत्यू झाला. चले गए पहले उनके पास, ठीक तरीके से पहुंचे. जो व्यक्ति आज घायल हुए हैं उन घायलों का इलाज हो, सबसे पहले वो फोकस में. नाराजगी भी बहुत हो रही है, विपक्ष मांग कर रहे हैं. मैं यही कहूंगा कि अभी सबसे पहला फोकस रखें रेस्क्यू पे और रिलीफ. ओडिशा मध्ये रेलवे का जो अतिशय दुर्दैवी अशा प्रकार का अपघात झाला आहे, त्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. ही घटना अतिशय दुःखद आहे आणि हा जो काही आघात आहे तो सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्या परिवारांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.